हॅलो फ्रेंड्स, आराध्य चॅम्प या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत एक सणावारांसाठी किंवा खास रक्षाबंधनसाठी असा एक छान असा स्पेशल आपण कसा झटपट तयार होऊ शकतो, तर ते आज बघा. तर मी आज ही साडी घालणार आहे आणि हे ब्लाऊज घालणार आहे. ब्लाऊज सिवलेस आहे, ते मी सिवलेस शिवून घेतलं आहे. हे ह्या साडीवरचं ब्लाऊज नाही आहे, हे मी वेगळं असं शिवून घेतलं आहे. म्हणजे कुठल्याही ब्ल्यू कलरच्या साडीवरती हे ब्लाऊज इझिली जाईल किंवा ब्ल्यू बॉर्डरवरच्या साडीवरती हे ब्लाऊज इझिली जाईल. सो आता हे मी लगेचच साडी नेसून घेते आधी. आणि साडी घालून रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने मी व्यवस्थित अशी साडी घातलेली आहे. साडीमध्ये छान असा पिन लावलेला आहे, पदर सोडलेला आहे. तर लगेचच आता मी तुम्हाला मेकअप कसा करते ते दाखवते. तर चला आपण मेकअप करायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर मी चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि आता आपण सगळ्यात पहिलं अप्लाय करणार आहोत मॉइश्चरायझर क्रीम. मग ती तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही लावू शकता. तर थोडीशी मॉइश्चरायझर क्रीम मी अप्लाय करणार आहे. नेकला सुद्धा लावायची आहे, कारण बरीच जण मेकअप फक्त चेहऱ्यावरती करतात आणि मग मानेच्या खाली मेकअप करतच नाही, तर असं करायचं नाही आहे. तर मॉइश्चरायझर क्रीम लावून झाली आहे, मग आता आपली सेकंड स्टेप आहे फाउंडेशन लावायचं आपल्याला. आता तर आता मी फाउंडेशन अप्लाय करणार आहे. असे डॉट डॉट सगळी इथं लावून घ्यायचे आहे. मला सर्कल्स जास्त आहेत, त्यामुळे मग मी इथे जास्त अप्लाय करणार आहे. तर आता हे व्यवस्थित स्वच्छ असं सोडून घ्यायचं आहे. आपलं फाउंडेशन लावून झालेलं आहे. आता आपली थर्ड स्टेप आहे, आपल्याला कॉम्पॅक्ट लावायचं आहे. माझ्याकडे कॉम्पॅक्टची पावडर आहे, तर मी ती अप्लाय करणार आहे. अगदी हलक्या हाताने लावायची. तर माझी माझं कॉम्पॅक्ट लावून झालेलं आहे. आता मी फेस एकदा धुणं वॉश करणार आहे. तर वॉश म्हणजे अगदी घासायचं नाही आहे, फक्त चेहऱ्यावरती फक्त हलकं असं पाणी मारायचं आहे आणि मग तो टिश्यू पेपरने हलकं हाताने पुसून घ्यायचा आहे. म्हणजे ह्याने काय होतं, चेहरा आपला जो मेकअप केलेला असतो तो छान असा व्यवस्थित सेट होतो. चला तर मी एकदा वॉश करून घेते फेस. तर मी फेस वॉश करून आले, आता हलकं असं मी टिश्यूने टिपणार आहे. फेस माझा व्यवस्थित मी पुसून घेतला आहे छान पद्धतीने. आता परत मी थोडीशी कॉम्पॅक्ट पावडर फक्त त्याच्यावरती टच करणार आहे. हे आपण वॉश केल्याने काय होतं, मेकअप आहे ना, बराच वेळ आपल्या चेहऱ्यावरती राहतो, ते लवकर निघत नाही. सो ही एक टेप तुम्हाला कळाली असेलच. तर थोडंसं कॉम्पॅक्ट नाही तर परत त्याच्यावरती अप्लाय करणार आहे. अगदी हलो पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण येऊया आपल्या मेन पार्टकडे. लायनर लावायचा आहे, तर मी तर लगेचच लायनर लावून घेते आधी.
अशा पद्धतीने मी इकडवरचं लाईनर लावलेलं आहे. तर अशा पद्धतीने माझं लाईनर लावून झालेलं आहे. आता मी मस्करा अप्लाय करणार आहे. येस, तर माझ्या डोळ्यांचं बऱ्यापैकी मेकअप झालेला आहे. तर आता मी पेन्सिल काजल लावणार आहे. काजल लावून झालेलं आहे. त्यानंतर आहे ना, आपण हे जे काजल आहे ते थोडंसं आयब्रोला सुद्धा लावून घेणार आहोत. एकदम हलकं लावायचं. काय होतं ना, आपण जेव्हा मेकअप करतो त्यावेळेला जे फाउंडेशन वगैरे असतं कॉम्पॅक्ट वगैरे ते सगळं आपल्या आयब्रोला सुद्धा लागतं आणि त्यामुळे ते तेवढे डार्क दिसत नाही. सो थोडंसं हायलाईट करून घ्यायचं आहे फक्त. त्यानंतर आता मेन म्हणजे आपली लिपस्टिक. येस, मला डार्क कलरची लिपस्टिक आवडते. सो मी रेड कलरची लिपस्टिक अप्लाय करणार आहे. आता जरी भरपूर डार्क दिसत असली तरी ही मॅटची आहे त्यामुळे थोड्या वेळाने एकदम प्रॉपर सेट होणार. ती फार छान दिसते. सो मला ही आवडते. आता टिकली लावूया आपण. आणि हे मी थोडंसं इथे हे रेड आहे तो सिंदूर पण मी ह्याचंच लावणार आहे. टिकली लावूया. तर मी माझ्याकडे ह्या टिकल्या आहेत छोटीशी पिंक कलरची लावणार आहे मी चंद्रकर छोटासा. तर आपलं एवढं सेट झालेलं आहे. आता लगेचच ज्वेलरीकडे आपण वळूया. तर ज्वेलरी अगदी साधी सिंपल आणि सोबर घालणार आहे. तर आता ज्वेलरीची बारी. सगळ्यात आधी हे मी छोटंसं मंगळसूत्र आहे ते घालणार आहे. मला ही साडीवरती घालणं फार आवडतं. सो मी ती घालणार आहे. तर हे झालेलं आहे. आणि त्यानंतर मी हे एक माळ आहे माझ्याकडे सो ती घालणार आहे. त्यानंतर हातामध्ये ह्या माझ्याकडे बँगल्स आहेत पिंक कलरच्या. ह्या थ्रेड सिल्क थ्रेडच्या आहेत. ह्या घालणार आहे. ह्या मी बनवलेल्या आहेत बँगल्स. तर ह्या घालणार आहे. आणि त्यानंतर हे इयरिंग्स घालणार आहे. माझ्याकडे हे पिंक कलरचे इयरिंग्स आहेत. मोठे आहेत थोडे पण हे फार छान वाटतील. सो हे घालणार आहे मी आता ह्याच्यामध्ये. आणि हे मी इयरिंग्स घालणार आहे. आणि माझ्या एका हातामध्ये वॉच असणार आहे. हा लुक आहे. आता आपण हेअरस्टाईल करूया. दिसेल अगदी आपण सोपी, आपण मोकळेसुद्धा केस तोडू शकतो. किंवा जर आपण सण समारंभामध्ये काम करणार असतो तर आपण मग आपल्याला बन बांधावा लागेल. तर तो दाखवते मी आता तुम्हाला. आपण हे मोकळे असे केस तोडू शकतो एका साईडला घेऊन. असे सुद्धा छान वाटतात. हे असे पुढे एका साईडला घेऊन आपण हे असे पुढे सोडू शकतो. आणि हे असे तर असे सुद्धा हे फार छान वाटतात. आणि आता मी बन दाखवते जो मी नेहमी बांधते. तो अगदी झटपट बांधते मी नेहमी. माझे जे केस आहेत ते मी असे घेते आणि नॉर्मली एक त्याला क्लिप लावते. आणि मग क्लिप लावून झाल्यानंतर
आहे फुल पिंकी पिंकी. आय होप तुम्हाला माझा आजचा लुक आवडला असेल. आमचे जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.